नमस्कार. डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास झाडे. हिंगोली शहरातील इंदिरा गांधी मैदानावर झालेली वंचित बहुजन आघाडीची आजची सभा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशी होती. या सभेला हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी अलोट अशी गर्दी केली. हिंगोली शहरातील सर्वच रस्ते गर्दीनी फुलून गेले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर आज काय बोलणार याची उत्सुकता कालपासूनच लोकांना लागली होती. त्याचप्रमाणे आज बाळासाहेब मंचावरून बरसले. अनेक राष्ट्रीय मुद्द्यांना त्यांनी हात घातला आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांना या मतदारसंघातून निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे. आजच्या या सभेमुळे संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नवचैतन्य पसरलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे. आपण सभेनंतरची ही दृश्य बघू शकता ज्यामध्ये लाखो लोक या मुख्य रस्त्यावरून निघालेले आहेत आणि बाळासाहेबांचा जय जयकार करत आहे. आजच्या या गर्दीवरून आपण एक अंदाज लावू शकता की कशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीची घोडदौड मतदारसंघामध्ये सुरू आहे. आजची ही दृश्य बघून विरोधकांनाही घाम फुटेल. बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबादच्या नाऱ्यांनी आज हिंगोली शहर दुमदुमलं आहे. ब्युरो रिपोर्ट, डीटी न्यूज मराठी, हिंगोली. एकदम लाखोच्या संख्येने सभेमध्ये उपस्थित लोक बंजारा बहुजन बहुजन सगळे एसी एसटी दलित मुस्लिम हा सगळा समाज एकत्र होऊन बी डी चव्हाण हे सीट हिंगोली मतदारसंघातून लाखोचे लिळणं लाखो लिळणं निवडून येतील अशी सगळ्या लोकांना अपेक्षा आहे. आणि बंजारे चालले सगळे एका मुठीने सगळ्या समाजात सगळ्या हार हार कायद्यावधी बी डी चव्हाण शिरलेला आहे. पण आम्ही नाही तो कमी नाही असा समाज सगळा पेटून उठलेला आहे. त्याच्याबद्दल दिली साहेब यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट होण्यासाठी दिली जवानांना निवडून देण्याची अत्यंत गरज आहे. हा जनता सगळे सगळे बाळासाहेबांच्या पाठीशी आहे. दिली जवान साहेबाला निवडून आणतील. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची ही हिंगोलीमध्ये सभा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशी होती. लाखोचा जनसमुदाय या सभेमध्ये दिसून आला आणि या सभेमुळे आता हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा मूळ घटणार आहे. विलासाने डीटी न्यूज. हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.